पण बिनविषारी असल्यामुळे असा साप चावल्यानंतर काही धोका नाही. बघू शकता कशी मान फुगवली आहे त्यांनी. बघा जसं सांगितल्याप्रमाणेच कसा बाईट करतोय तो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे मेहकर रोडला शेख मुस्लिम यांच्या शेतामध्ये. यांच्या इथं पाण्याच्या टाक्यामध्ये एक साप पडलेला दिसला यांना. जनावरांना पाणी पाजण्यासाठीचा टाकी आहे आणि बघू शकता ह्यामध्ये एक बिनविषारी कॉमन ट्रिंकेट, मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार, एक साप पडलेला आहे बऱ्याच मोठ्या साईजचा. वो शायद वो मेंढक नीचे गिरे हुआ दिख रहा ना, उसको खाने के लिए है ना पकड़ा होगा उसने, वो पानी में गिर गया तो उसको खाने नहीं आया बाद में. ये बगैर जहरीला सांप है. कब दिखा, कब ये? सुबह में दिखा. सुबह में अच्छा दिखा था उसने, फिर मैं आया बताया कि यहाँ पर सांप है, बोले चलो देखते हैं. कॉल किया उससे पहले भी आया था एक मरतबा, उसको निकल के बाहर फेंक दिया. नहीं ऐसे बगैर जहरीले सांप एक्चुअली रहने चाहिए खेतों में, क्योंकि तुम्हारे ये जो चूहे जो है, चूहों की वजह से जो नुकसान होता है उससे बचाने वाला यही जानवर है. बाद में डरता है सब. नहीं तो ये डर अपने को कहीं तो भी निकालना पड़ेगा ना. हाँ, डर निकालना पड़ेगा. देखो खेती करने के लिए तुमको सबसे बड़ा अभी इधर क्या बोलते हैं उसको तकलीफ की, यहाँ पर बड़े बड़े वही तो बोल रहा मैं, जो ये चूहे है चूहों से बचाने के लिए अपने को सांप ही है ना. खोलो वो भरनी दो उसमें से. बिरडू काही पडलेला आहे, मेलेला आहे यामध्ये. बहुतेक त्याने बिरडू पकडला असेल आणि खाताना पाण्यात पडला. बिरडू तर मेलेला दिसत आहे, अडाई पकडायच. सुंदर साप, सुंदर साप आहे का? सुंदर चॉकलेटी कलरचा, अंगावर चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाच्या डिझाईन असते अर्ध्या अंगापर्यंत आणि बाकीच्या अर्ध्या अंगावर ब्राऊन कलरचा एक पाठीवर पट्टा असतो आणि साईडला दोन काळ्या लाईनिंग असतात. ही ह्या सापाची ओळख. चिडल्यानंतर स्वतःचा शरीराचा भाग फुगवून एस शेपमध्ये येऊन तोंड उघडतो आणि अटॅक करतो. तोंडाचा आतील भाग जो आहे तो त्याचा काळा दिसतो. मराठी नाव तस्कर, हिंदी नाव अलंकार आणि इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट बिनविषारीचा. सर काही विषारी नाही गे? एक तर विषारी नाही तर बिन विषारी असं असतं, काहीच विषारी असं काहीच नसतं. विषारी तर बिन विषारी आला होऊ शकतो, नाही बिऊ शकतो. एक तो जहरीला रहेगा या बगैर जहरीला, ये काटा भी तो कुछ नहीं होता. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. आता त्याला त्याच्या नैसर्गिक छोड देणे का इधर भाऊ? चूहे खा लेते वापस आएंगे उसमें. अरे तो रहने दो ना, कुछ तकलीफ नहीं है ना उसकी. भैंसों को बेदारी हो जाएंगे ना. भैंस है ना हमारे. नहीं तो ये थोड़ी काटने से भैंस मरने वाली है. नहीं पर चलो ठीक है, बराबर होगा. बोलने पूछने काम है भाई, तुम्हारी मदद करता हूँ साहब. यहाँ से निकाल के लेके जाना है ना, तुम्हारा नुकसान करना है. तुम्हारे समझ में आ गया तो ये अच्छी बात है, नहीं समझ में आया तो अब क्या बोलेंगे आप? तुम डर 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 बोल के रहेंगे तो चलने नहीं वाला ना. कितने दिन डरते रहेंगे सांपों से? अरे तो डर निकाल दो, कुछ नहीं करता सांप. सांप काटता कब? अगर गलती से उसके ऊपर पैर रखे तब सांप काटता. सामने रहने के बाद कोई सांप काटता नहीं. अभी मैंने हाथ से उठाया, कुछ किया उसने मेरे को, वही तो बोल रहा ना मैं. ऐसा डायरेक्टली काटता ही नहीं सांप कभी. जब उसको डर लगता है या उसको तकलीफ होती तब सांप काटता, नहीं तो कहीं काटी. ऐसा ही हर जानवर का. ठीक है, ध्यान रखो. हाय मित्रांनो, तस्कर साहब जो आपण आता शेख मुस्लिम यांच्या शेतातील पाण्याच्या टाक्यात पडलेला होता, बिनविषारी असलेला हा साप, दिसायला अतिशय सुंदर, तपकिरी कलरचा, चॉकलेटी कलरचा आणि अंगावर काळ्या आणि पांढऱ्या रंगाची बारीक डिझाईन. पोटाच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यावर एक ब्राऊन कलरचा पट्टा आणि पोटा साईडला दोन काळे पट्टे असतात. पोटाकडचा भाग जो आहे तो एकदम पांढरा. बहुतेक अशा सोन्याच्या दागिन्यावर असलेल्या डिझाईनमुळेच ह्या सापाला हिंदीमध्ये अलंकार असं नाव दिलेलं आहे.
चिडल्यानंतर एस शेप मध्ये येऊन तोंड उघडतो. तोंडाचा आतील भाग जो आहे तो पूर्ण काळा दिसतो. तस्कर साप बिनविषारी, इंग्लिश नाव कॉमन ट्रिंकेट स्नेक. मुख्य खाद्य उंदीर, त्यामुळे बऱ्यापैकी मानवी वस्तीत आढळणार आहे. माणिक चिडल्यानंतर माणिकाचा भाग जो आहे तो फुगवतो. तस्कर साप बिनविषारी, अतिशय सुंदर साप. डोळे गोल काळ्या रंगाचे आणि सोनेरी किनार असते. जे बुबुळ जे आहे ते सुद्धा गोल असतात. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडण्यासाठी आलेलो. सहसा साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. जर चुकून त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चावतो. अथवा तो एखाद्या अडगळीच्या ठिकाणी जर लपून बसलेला असेल आणि आपण त्यामध्ये जर डायरेक्ट काही सामान काढण्यासाठी जर हात टाकला तर त्यावेळेलाही साप घाबरून चावतो. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची काळजी घेणं जरुरी आहे. ज्यावेळेला तुम्ही अंधारात वगैरे बाहेर निघता त्यावेळेला हातात टॉर्च असणं जरुरी, कारण खाली काय आहे हे दिसणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण ग्रामीण भागात राहतो, इथं पावलोपावली साप आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा सापाच्या अंगावर पाय पडेल त्यावेळेला साप 100% चावतो. दिवस सोडून इतक्या वेळ शांत होता, पण जसं त्याला मोकळं सोडलं तो त्याच्या नॅचरल अवतारामध्ये येतो आहे. मी तुम्हाला म्हणल्यासारखं एस शेपमध्ये येऊन बाईट करतो लगेच. पण बिनविषारी असल्यामुळे असा साप चावल्यानंतर काही धोका नाही. बघू शकता कशी मान फुगवली आहे त्यांनी. कॉमन ट्रिंकेट तस्कर साप. बघा जसं सांगितल्याप्रमाणे कसा बाईट करतोय तो. किती फुगलाय बघा आता चिडल्यावर. दिलाय मित्रांनो सोडून दिल्याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.